यानंतरची बातमी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यापूर्वी शिवसेनेनं खेळलेल्या हिंदुत्वाच्या कार्डची। उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याआधी मंत्रिमंडळ बैठक त्यांची पार पडली आणि या बैठकीमध्ये तीन मोठे निर्णय घेण्यात आले। औरंगाबाद उस्मानाबादचा नामांतर प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली। तिसरा मोठा निर्णय ज्याच्यासाठी मोठं आंदोलन झालं, नवी मुंबई विमानतळाला दीबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीला सुद्धा कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता मिळाली आहे। औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव काल कॅबिनेटमध्ये ठेवण्यात आला, त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली। उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव सुद्धा ठेवण्यात आला, त्या प्रस्तावाला सुद्धा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळालेली आहे। आणि एक मोठा संघर्ष ज्या नावासाठी केला गेला, मुंबई नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव दिलं जावं याचा प्रस्ताव सुद्धा काल कॅबिनेटमध्ये ठेवण्यात आला आणि त्या प्रस्तावाला सुद्धा मान्यता मिळालेली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।